काही दिवसापूर्वी आम्ही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. आमदार नितेश यांच्या प्रयत्नातून या कणकवली विधानसभामध्ये जवळजवळ 2000 बेंचेस वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याच्यासाठी आम्ही ही माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्हाला ह्या माहिती समाज कल्याण आयुक्तांच्या ऑफिसमधनं ही पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि त्याचं जे टेंडर निघालं गेलं आहे ते स्कायलाईन ग्रुप कोल्हापूर यांच्या नावाने निघालं गेलेलं आहे आणि ते टेंडर निघाल्यानंतर जवळजवळ 250 ठिकाणी ह्या बेंचेस वितरित करण्यात आलेल्या आहेत. 250 ठिकाणी बेंचेस वितरित करताना एका ठिकाणी 8 बेंचेस अशा तत्वावरती त्या बेंचेस वितरित करण्यात आल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 2000 बेंचेस वितरित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या बेंचेसची एकाची किंमत जवळजवळ 12,500 रुपये लावण्यात आलेली आहे. ज्या बेंचेसची किंमत 2500 ते 3000 पण नाही अशा बेंचेसची किंमत 12,500 रुपये लावण्यात आलेली आहे. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या समाज कल्याणच्या निधीच्या माध्यमातून आणि नितेश राणे यांच्या प्रयत्नातून झालेला आहे हे दिसून येतं आणि हा उघड झालेला आहे. आता ह्या माहितीच्या आधारावरती हा उघड झालेला आहे भ्रष्टाचार हा किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. खरं म्हणजे हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला होता आणि तरी पण हा वितरित करण्यात आलेला निधी त्याच्यावरती त्या बँचेसवरती आमदार नितेश यांच्या प्रयत्नातून लिहिलं गेलं होतं. त्याच्यासाठी आम्ही ह्या याची माहितीच्या अधिकारावरती माहिती मागवलेली होती. खरं म्हणजे आता तुम्ही जाल त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाल तर ह्या ठिकाणी ज्या बँचेस ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांना आता गंज चढलेला आहे. गंज थोडा थोडा चढत आलेला आहे. म्हणजे 2 महिन्यातसुद्धा ह्या बँचेसला झालेलं नाही आहेत आणि आता गंज चढतोय. म्हणजे ह्या पावडर कोटिंगसुद्धा केलेल्या बेंचेस नाही आहेत हे सिद्ध त्या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे हा जो निधी होता तो एखाद्या समाजाच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेला निधी होता. मला समाज कल्याण आयुक्तांना आणि सहायुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी त्या बेंचेस ठेवण्यात आल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी त्या ठेवण्यात आलेल्या आहेत का? खरं म्हणजे आणि ह्यामध्ये जी टक्केवारी घेतलेली आहे नितेश राणेंनी जी आपल्या कॉन्ट्रॅक्टरमार्फत टक्केवारी जी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील आहात का? नाहीतर हा भ्रष्टाचार उघड झालेला आहे तो तुम्ही ह्याच्यावरती बोर्ड टाका आणि कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करा. नाही कारवाई केली तर तुम्हाला घेराव घातल्याशिवाय तुमच्या ऑफिसवरती आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या ठिकाणी समाज कल्याणचा निधी आहे त्या ठिकाणी तो वितरित झाला पाहिजे आणि ह्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत जो निधी वितरित करण्यात आला आहे त्या ठिकाणीच झाला पाहिजे. खरं म्हणजे ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि समाज कल्याण ऑफिसरना त्या ठिकाणी लिहायला लावलं की आमदार नितेश यांच्या प्रयत्नातून हा निधी वितरित केला आहे, पण ह्या प्रयत्नातून नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोठा भ्रष्टाचार, जवळजवळ 2.5 कोटीचं हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्या 2.5 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार आमदार नितेश राणे यांना टक्केवारी पोचून झालेला आहे.